वाशिम जिल्हा ग्रीन झोन जाहीर होताच दिग्रजच्या तळीरामांनी केला जल्लोष. आपल्याला अति आवडणारी वस्तू जर कुणी आपणासमोर खात असेल तर जिभेला पाणी सुटते म्हणतात, किंवा शेजारच्या घरून चांगला भाजी फोडणी देण्याचा सुगंध जर आला तर जोरात भूक लागतात. अगदी तसाच प्रकार शेजारी असणारा वाशिम जिल्हा ग्रीन झोनमध्ये आल्याने दिग्रजच्या तळीरामांनी सुटकेचा कशा श्वास घेऊन जल्लोष साजरा केला यासंबंधीचा आमचे प्रतिनिधी अफजल खान व ऋषिकेश हिरास यांनी तयार केलेला हा रिपोर्ट. गेल्या कित्येक दिवसापासून लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना महामारीचे संकट उभे ठाकले आहेत. 3 मेपर्यंत लॉकडाऊन खुलेल व व्यवहार सुरळीत होतील अशी अपेक्षा अनेकांना होती, परंतु पुन्हा एकदा 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले. शासनाने ग्रीन, ऑरेंज व रेड असे झोन तयार केले. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरपूर असल्याने यवतमाळ जिल्हा रेड झोन जाहीर करण्यात आला आणि शासनाने जाहीर केले की रेड झोनमधील दारूचे दुकाने बंद राहतील, त्यामुळे तळीरामांचा हिरमोड झाला. परंतु जसेही वाशिम जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाहीर झाला व ग्रीन झोनमधील दारूचे दुकाने खुलणार हे जाहीर होताच दिग्रजच्या तळीरामांनी सुटकेचा श्वास सोडला व एकच जल्लोष केला. ती सीमा आहे ज्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याची सीमा समाप्त होते आणि वाशिम जिल्हा यापासून सुरुवात होतो. आणि या वाशिम जिल्हा ग्रीन झोन असल्यामुळं आज तरी या ठिकाणी दिग्रज पोलीस असो की वाशिम पोलीस असो यांचा कुठेही या ठिकाणी बंदोबस्त दिसत नसून सीमा अगदी खुली आहे. तळीरामांना या ठिकाणाहून सहजरित्या या ठिकाणाहून केवळ 1 किलोमीटर दूर सर्व देशी विदेशी दारूचे दुकाने आहेत आणि त्या ठिकाणी तळीरामांना सहज प्रवेश करता येतो. त्यामुळे प्रश्न असा पडतो की उद्यापासून जर पोलीस बंदोबस्त लागला तरीसुद्धा तळीराम निश्चित कोणता ना कोणता चोरटा मार्ग शोधून त्या दुकानापर्यंत पोहोचतील, एवढे मात्र निश्चित.